डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनलवरती मी अंकिता तुमचे स्वागत करते। आज आपण चिकन करी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी झटपट अशी रेसिपी आहे। याआधी देखील मी बऱ्याचशा रेसिपीज चिकनच्या शेअर केल्या आहेत, पण ही रेसिपी जी आहे ती आपण टोपामध्ये चिकन कसे करायचे ते बघणार आहोत। मी इथे पितळेच्या टोपाचा वापर करून चिकन करणार आहे। आपण कुकरमध्ये नेहमी चिकन बनवतो, पण आज मी तुम्हाला पितळेच्या टोप्यामध्ये बनवून दाखवणार आहे। पितळेच्या टोपामध्ये शिजलेले कोणतेही अन्न अत्यंत चविष्ट असे लागते, मग ती भाजी असो किंवा चिकन, आणि जर ते चुलीवरचं असेल तर आणखीनच चविष्ट लागते। पण मी आज तुम्हाला गॅसवरती करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी एक वाटण करून घेतलं आहे, त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, गॅसवरच भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं हे आपण वाटून घेणार आहोत। हे बघा, ह्याप्रमाणे असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। पाण्याची आवश्यकता वाटल्यास पाणी टाकून घ्यायचं आहे। आता आपलं जे पितेचं टोप आहे ते आपण गॅसवरती गरम करून घेऊया आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं आहे। पितेच्या टोपाला कलई केलेलं पितेचं टोप वापरायचं आहे। त्यामध्ये आता आपण खडे मसाले टाकून घेऊया। मी इथे 2-3 काळी मिरी, त्याचप्रमाणे 1 दालचिनीचा तुकडा, 2 छोट्या वेलच्या, 1 मोठी वेलची आणि 2-3 तमालपत्र टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे खडे मसाले टाकल्यानंतर आपण त्यावरती कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि तो चांगला परतून घेणार आहोत आता तेलावरती। गॅस इथे मी मीडियम फ्लेमवरतीच ठेवला आहे। कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते वाटण टाकून घेणार आहोत आणि ते देखील तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला आणि वाटणाला चांगलं तेल सुटलं आहे। आता आपण ह्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले चिकन टाकणार आहोत। चिकनला मी लिंबू, मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून घेतलेलं अगदी 10-15 मिनटं, आणि ते आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। चिकनची ग्रेव्ही बनवताना नेहमी कढीचे, म्हणजे ज्याला मांस आणि काटे असतील, असे दोन्ही पीस घ्यायचे। त्यामुळे आपली जी कढी आहे ती खूप टेस्टी अशी बनते। काहीकांना फक्त बोनलेस पीस आवडतात, तर त्यापेक्षा असे मिक्स पीस घेतल्यानंतर कढी खूप छान होते। मॅरिनेट केलेले चिकन मसाल्याबरोबर मिक्स करून झाकण ठेवून 5-7 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत। पाणी न घालता चिकन असे वाफवून घ्यायचे। त्यामुळे काय होतं, कांदा आणि वाटणाबरोबर चिकन जे आहे ते चांगले एकजीव होते आणि करी जी आहे ती चांगली स्वादिष्ट बनण्यास मदत होते। 5-7 मिनटानंतर चिकन चांगले पुन्हा एकजीव करून घ्यावे आणि त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेणार आहोत। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। आपण मॅरिनेट करण्यासाठी देखील मीठ वापरले होते, त्यामुळे मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर तुम्ही ह्यामध्ये आपला घरातला जो मिक्स मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये मी सुहाना चिकन मसाला वापरणार आहे। त्याने देखील चिकन खूप छान असं बनतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा, इथे मी 2 चमचे सुहाना मसाला वापरला आहे। ह्यामध्ये मग आपल्याला दुसरा कुठलाच मसाला, गरम मसाला वापरण्याची गरज नसते। आता आपण हे मसाले सर्व छान एकत्र करून घेऊया आणि वरून आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। मी वाटण केलेलं तेच पाणी घेतलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थिक ग्रेव्ही किंवा पातळ ग्रेव्ही तुम्हाला ज्याप्रमाणे हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता पाणी टाकून सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत आपण ही ग्रेव्ही शिजून घेणार आहोत। चिकन शिजायला तसं जास्त वेळ नाही लागत। आपण जे वरून झाकण ठेवणार आहोत त्यावरती आपण पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे जसे चिकन आपले शिजते त्याप्रमाणे हे पाणी देखील गरम होणार। आणि जर तुम्हाला चिकनमध्ये पाणी टाकायचं असेल कमी झाल्यानंतर तर तुम्ही हे पाणी वापरू शकता। याप्रमाणे पाणी ठेवून जेव्हा आपण शिजवून घेतो त्यावेळेस जे भाजी किंवा चिकन जे काय आहे ते शिजायला वेळ खूप कमी लागतो, कारण यामध्ये वाफ पटकन बनली जाते। म्हणून ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। 5-7 मिनटं वाफवल्यानंतर आपण पुन्हा चमचा मारून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये मी आता बटाटा टाकून घेणार आहे। तुम्हाला जर बटाटा नसेल टाकायचा तर तुम्ही ह्याचप्रमाणे चिकन शिजवून घेऊ शकता। आम्हाला वसईकरांना बटाटे खूप आवडतात चिकन आणि मटणमध्ये, म्हणून आम्ही आवर्जून बटाटा टाकतो। चला तर आता हे बटाटे टाकून देखील आपण छान पुन्हा एकत्र करून घेऊया। वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि वाफ ठेवून पुन्हा चिकन तुम्हाला ज्याप्रमाणे थिक किंवा पातळ ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता
आता आपले चिकन बनून तयार आहे। आता आपण हे सर्व करूया। झटपट गरमागरम चविष्ट तर्रीवाले वस्ती स्पेशल चिकन बनून तयार आहे। तुम्ही हे गरमागरम भाताबरोबर त्याचप्रमाणे तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्हाला ज्याप्रमाणे खायला आवडेल त्याबरोबर ह्याचा आस्वाद घेऊ शकता। खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी रेसिपी बनते, नक्की ट्राय करून बघा। त्याचप्रमाणे आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय, खात रहा आणि काळजी घ्या।